काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी आपला पदाचा राजीनामा दिलाय. त्यानंतर अजून तरी नवा अध्यक्ष काँग्रेसला मिळालेला नाही. अशा परिस्थितीत पुण्यातल्या एका उच्च शिक्षित तरुणाने गांधी यांची जागा घेण्याची तयारी दाखविली आहे. इतकेच नव्हे तर तो अर्ज देखील उद्या पुणे शहर आणि जिल्ह्याचे अध्यक्ष यांच्याकडे देणार आहे. या तरुणाचे नाव आहे गजानन होसाळे. पाहूयात गजाननचं काय म्हणणं आहे. भाजपच्या झंझावातापुढे सध्या तरी देशात काँग्रेसला अच्छे दिन नाहीत. अशा परिस्थितीत अध्यक्ष असलेल्या राहुल गांधी यांनी राजीनामा दिल्यामुळे कार्यकर्तेच नव्हे तर नेतेही निराश झाले आहेत. त्यांची अनेकदा मनधरणी करूनही अध्यक्षपद सोडण्याचा इरादा बदललेला नाही. अखेर काँग्रेसकडून वेगवेगळ्या नावांवर चर्चा सुरू झाल्या आहेत. गांधी यांच्या मते अध्यक्ष पदासाठी तरुण तडफदार आणि सुशिक्षित व्यक्तीला प्राधान्य असणार आहे. या सर्व निकषात पुण्यातील गजानन होसाळे बसतो, त्यामुळे त्याला काँग्रेस अध्यक्षपद मिळेल का अशी आशा आहे. याविषयी गजानंद याच्याशी आम्ही बातचीत केली आहे. लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचा दारुण पराभव झाल्यानंतर काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी राजीनामा दिला आणि त्या पदावर सध्या कोणी नाही. मात्र त्या पदावर विराजमान व्हायचे उस्मानाबादच्या गजानन होसाळे यांना. नक्की काय वाटतं त्यांना आणि काँग्रेस अध्यक्ष पदावर काँग्रेस अध्यक्ष पदाच्या खुर्चीवर त्यांना काय विराजमान व्हायचं आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. गजानन आहे आपल्यासोबत. गजानन, काँग्रेस अध्यक्ष पदाची धुरा तुला हातात घ्यायचे, काय म्हणणं आहे तुझं? शक्यता सगळ्यांना माहिती आहे, एक दीड महिन्याच्या वरती झालं राहुल गांधी यांनी रिझाईन देऊन, पण अजून पण कुणी तिथं नेमलेलं नाही आहे. आणि आम्हाला इंटरनली असं समजलं की आत्तापर्यंत कुणीच का सगळे म्हणतात की मी नको तू नको. आणि लास्ट टाईमला राहुल गांधीने पण एक ट्विट पण केला होता, सोशल मीडियावरती टाकलं होतं, परत प्रेस मीट पण केली होती. त्यांचं म्हणणं असं होतं की आता जो कोणी अध्यक्षपदावरती येईल तो एक काँग्रेस परिवारातला नाही, तो बाहेरनं असेल, आणि तो जो कोणी असेल तो युवक असायला पाहिजे. हे मुद्दा त्यांनी काँग्रेस कमिटीच्या पुढे ठेवलेली आहे, त्यामुळे अजून पण काही कुणी नेमलेला नाही आहे. त्यामुळे एक असा विचार आला की आता माझे जे काही कॉन्सेप्ट आहेत, मी काही जे काही विचार करतो देशाबद्दल, हे सगळं करण्यासाठी तर मला एक अध्यक्षपदच निवडावं लागेल. मी याच्यावरती एक कार्यकर्ता म्हणून किंवा एक नेता किंवा एक लीडर म्हणून जर का काम केलं ग्राउंड लेवलवरती, तर हे सगळं करणं शक्य नाही आहे. जेव्हा मी एक पार्टीचा पूर्ण अध्यक्ष बनेन आणि जेव्हा एक पार्टीचा अध्यक्ष बनून नेत्यांपर्यंत किंवा लीडर किंवा कार्यकर्त्यांना मी जेव्हा वर्ण सांगेन, जे काही ऑर्डर असेल किंवा एक आदेश असेल जे काही असेल त्यांच्यासाठी, तर ते सगळे ऐकतील. जर का मी नेता किंवा एक कार्यकर्ता म्हणून जर का ग्राउंड लेवलपासून वरती सांगितलं की बाबा काँग्रेस कमिटीला हे माझं एक जस्ट सजेशन असेल की आपल्याला सगळ्यांना या पद्धतीवरती काम करायचं आहे. पद्धत म्हणजे आता एक माझे जे मुद्दे आहेत, पहिला तर येतो एक पारदर्शकता, म्हणजे ट्रान्सपरन्सी पक्ष पाहिजे याच्यामध्ये. जर का ट्रान्सपरन्सी पक्ष म्हणजे हे गव्हर्नमेंट झालं, ट्रान्सपरन्सी गव्हर्नमेंटच्या बाबतीत बोलतो मी. जे काही काम असतील, कुठलेही काम असू द्या, प्रत्येक कामामध्ये ट्रान्सपरन्सी पाहिजे, असं नाही की कमी होईल. तुला व्हायचं अध्यक्ष ते आम्ही मान्यही करू किंवा तू होशीलही ते सुद्धा आम्ही गृहीत धरू. मात्र आपण पाहतो की कुठल्याही पक्षात कॉम्पिटिशन असतं. तू साधा काँग्रेसचा पदाधिकारी नाही आहेस किंवा नेताही नाही आहे स्थानिक लेवलचा सुद्धा, आणि हे सगळं आणि तुला अध्यक्षपदाची धुराच हातात घ्यायची. हे बघा, आता एक नेता किंवा एक पक्ष स्वीकारणं मोठी गोष्ट नाही आहे, पण मला अगोदरपासून माझी एकच अट होती. आत्तापर्यंत भरपूर पक्ष पण यायचे, इंडियामध्ये भरपूर इलेक्शन चालतात, असं म्हटलं जातं की वर्षाला एक इलेक्शन म्हटलं तरी काही फरक नाही पडणार. त्यावेळेस भरपूर लोकं यायचे की या पक्षात आम्हाला या, तुम्ही जर का या पक्षात आला तर तुम्हाला ही पदवी देऊ, आम्ही या ही एक ऑफर देऊ तुम्हाला. पण माझं आत्तापर्यंत सगळ्यांना एकच अट होतं, मी जेव्हा तुमच्या पार्टीमध्ये येईन, पण माझे जे मुद्दे आहेत, माझा पहिला मुद्दा तर असेल, मी जर का तालुक्यासाठी नेमलो तर आपला तालुका, भारताचं पूर्ण माहिती नाही पण मी ज्या तालुक्यात काम करतो हा तालुका जो आहे एकदम पूर्ण ट्रान्सपरन्सी व्हायला पाहिजे, जे काही गव्हर्नमेंट काम असो किंवा काही असो. दुसरा मुद्दा येतो जो एक शेतकऱ्यांचा येतो, मला बाकीचं इंडियाचं माहिती नाही, भारतातला नाही, मी जर का तालुक्यासाठी नेमलं असेल तर आपले जे काही शेतकरी आहेत या पूर्ण तालुक्याचा शेतकऱ्यांना, प्रत्येक शेतकऱ्यांना सपोर्ट पाहिजे. बरं गजानन, तुमचे अनेक जे मुद्दे आहेत ते आम्ही विचारात घेतलेले आहेत, पण माझा मुद्दा असा आहे आणि माझा प्रश्नही तुम्हाला असा आहे की सध्या भाजपचे अच्छे दिन आहेत, काँग्रेसला तर अच्छे दिन नाही, तर तुम्हाला काँग्रेसमध्येच का जावं असं वाटलं? जर तुम्हाला बदल करायचा असेल तर तुम्ही भाजप किंवा इतर पक्षांमध्ये सुद्धा तुम्ही जाऊ शकता, पण तुम्ही काँग्रेस का निवडलात? कारण काँग्रेसला तर सध्या अच्छे दिन नाहीत. हे बघा, तसं अच्छे दिन ते नाही आहेत, हे काय असतो की एक टेम्पोररी काळ असतो, असं नाही की हा एकच सेमच असेल पुढं पण. पण नेमकं आता माझे जे विचार आहेत आणि काँग्रेसने याच्या अगोदर जे काही काम केले असेल, मी म्हणत नाही की पूर्ण काम, जे काही थोडेसुद्धा काम केलेले असतील आणि माझे विचार जे आहेत थोडेसे काँग्रेसला मिळते जुळते आहेत,
बरं, राहुल गांधींनी जरी आता राजीनामा दिला तर इतर पक्षांच्या नेत्यांचं किंवा काँग्रेसमधल्या इतर मोठ्या पदावर असणाऱ्या नेत्यांचं सुद्धा म्हणणं आहे की काँग्रेस अध्यक्षपदाची जी धुरा आहे ती राहुल गांधींनीच परत घ्यावी किंवा प्रियंका गांधी त्यांना ऑप्शन आहेत. मग हे सगळं सोडून तुम्हाला का देतील तुम्हाला असं वाटतं किंवा हे राहुल गांधींचा तुम्ही का विचार नाही करत? आता राहुल गांधींचा असा मुद्दा येतो, ते रिझाईन दिल्यानंतर, जेव्हा राजीनामा दिल्यानंतरचाच हा डिसिजन आहे आणि असं नाही की त्यांनी काल रिझाईन का राजीनामा दिले आणि मी आजच अर्ज करतो आहे आणि आजच मीडियांच्या समोर मी येतो आहे. राजीनामा देऊन बरेच एक दीड महिन्याच्या वरती झालं तरीसुद्धा त्यांचा निर्णय जो आहे तो नी ठामपणे तसंच ठेवून असलेला आहे की मला राजीनामा तो दिलेला तो मी रिटर्न नाही घेणार, तो माघार घेणारच नाही. बरं, आता ठीक आहे, त्यांनी राजीनामा दिले आपण ह्या सगळ्या गोष्टी ॲक्सेप्ट करूयात, किंबहुना त्यांनी राजीनामा दिला आहे, मात्र तुम्हाला इतक्या मोठ्या पदावर जर विराजमान व्हायचं तर तुम्ही इथल्या स्थानिक लोकांना किंवा स्थानिक शहराध्यक्ष असतील किंवा तुमचं जे काही मत आहे तर ते मांडण्यासाठी तुम्ही इथल्या स्थानिक नेत्यांना भेटलात का? हां, स्थानिक नेत्यांना म्हणजे आता याच्या अगोदर एक बरेच वेळेस माझं फोनवरती बोलणं झालं होतं. आपलं संजय जगताप आहेत, रुरलचे एक जिल्हाध्यक्ष ते आहेत, परत रमेश बागवे सर जे आहे त्यांच्याशी पण माझं फोनवरतीच बोललं झालं होतं. इवन कालसुद्धा बरेच मीडियांच्या समोर एक प्रेस मीट झाली होती, सगळ्यांना पण तेच दिलेलं होतं, परत सगळ्या मीडियांवरती परत ई पेपरवरती पण तेच आलेलं होतं की 23 तारखेला संजय जगताप सरांना आणि रमेश बागवे सरांकडून माझं ॲप्लिकेशन सोपवायचं होतं. पण नेमकं असं आहे की भोसरी जो एरिया आहे तो एक ग्रामांतर येतो, तर हा जो ॲप्लिकेशन आहे आता आपल्याला संजय सचिन साठी जे आहेत PCMC चे कार्याध्यक्ष तिथले आपले शहराध्यक्ष असतात त्यांच्याकडे सोपवायचं आहे. तर ते त्यांचं पण आज सकाळी बोलणं झालं, इव्हन मी त्यांच्या घरीसुद्धा गेलो होतो, ते घरातनं पण मला माहिती भेटली, परत त्यांच्याशी फोनवर पण बोलणं झालं. त्यांचं म्हणणं असं आहे की शुक्रवारी ते रिटर्न येतील, शुक्रवारी आल्यानंतर अगोदर आपलं मेंबरशिपचं एक प्रोसिजर करून घेतील आणि त्यानंतर अर्ज सोपवले जातील. तर आपण पाहिलं, हे आहेत उस्मानाबादचे उच्च शिक्षित गजानन होसाळे, यांना काँग्रेसच्या अध्यक्षपदाची धुरा हातात घ्यायचं आहे आणि त्यांच्या काही कन्सेप्ट आहेत त्या काँग्रेस पक्षाशी निगडीत आहेत, काँग्रेस पक्षाचे जे विचार आहेत तर त्याच्याशी मिळते जुळते आहेत, त्यामुळं त्यांना काँग्रेस अध्यक्षपदाची धुरा हातात घ्यायची आहे. मात्र आता येणारा काळच ठरवेल की नक्की ही धुरा गजानन होसाळे घेतील का, आता हे पाहणं आता गरजेचं ठरणार आहे. कॅमेरामन विवेक भालेरावसह मी शनाया दिनमान न्यूज पुणे.